तिघही कांबळी बंधू असं म्हणायला हरकत नाही की लालबागच्या राजाच्या मांडीवर खेळत खेळतच मोठे झाले, नाही का? ते तिघही आज आपल्यासोबत आहेत, तर आज त्यांना विचारूया की त्यांचे लहानपणीचे अनुभव कसे होते आणि आता मोठे झाल्यानंतर जेव्हा ते घडवत आहेत तेव्हाचे अनुभव काय आहेत. पूर्वी कसं होतं, काका जेव्हा बनवायचे त्याला शाळेतले मित्र किंवा सगळे आम्हाला सांगायचे, अरे तुझे काका बनवतात गणपती, आम्हाला लालबागचा राजा दाखव. तरी पण त्याला काय एवढ्या मंडळाशी आम्ही रिलेटेड नव्हतो, तर तरी पण कसं तरी धक्काबुक्की करत आम्ही राजा बघायचो. त्याला मजा वाटायची म्हणजे अरे वा काका बनवत आहेत. पण कधी असं वाटलं नव्हतं की ही जबाबदारी आमच्या चौघांवरती येईल. हे आज करोडो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे हो, आणि अपेक्षा तर लोकांच्या दररोज दररोज वाढत चालल्यात राजाच्या दृष्टिकोनातून. बरोबर, आज राजाची मूर्ती तुम्ही बघता आणि त्याचबरोबर आज आम्ही जिथे आता ह्या क्षेत्रात उतरलो आहोत सेवेमध्ये, तिथे काहीतरी आमच्या राजाला नेहमी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो. तर तुम्ही नोटीस केलं असाल की राजाचं सिंहासन जे आहे ते आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न असतो, जेणेकरून लोकांना त्यांना काहीतरी बोध घेता येईल. तर विठ्ठलाची प्रभाव झाली होती, म्हणजे विठ्ठलाच्या विठ्ठलरूपी सिंहासन होतं, मयुरासन होतं. हो हो, गेल्या वर्षी तर आम्ही चक्क घुबडाच्या आकाराला, म्हणजे घुबड आम्ही बसवलं होतं त्या सिंहासनावर प्रभावीच्या. आणि मला थोडंसं आठवतं की त्याच्यावर थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, पण नंतर ते सगळं क्लिअर झालं, म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट समाधान काय मिळतं का, आज त्या पक्षाला की शेकडो वर्ष जे बघायचा जो दृष्टिकोन होता त्या पक्षाचा, आज पूर्णपणे बदलला. आज आम्हाला समाधान वाटतं की आज त्या घुबड्याच्याच लोक लॉकेट्स, ब्रेसलेट्स, नंतर टॅटूज या आणखीन बऱ्याच किचन वगैरे भरपूर काही ते बनवण्यात, म्हणजे तेवढी श्रद्धा आहे राजावर, तेवढी श्रद्धा आहे आणि ती तुम्ही सार्थही करून दाखवली इतके वर्ष. आपल्या लहानपणीचं म्हणजे एक घरना ड्युटी म्हणजे बाबांना डबे नेऊन द्या, चहा नेऊन द्या, हे असं असायचं. त्यामुळे मग आम्ही ती आता चहाची बशी जेव्हा बाबांना आम्ही लहानपणी देतो, ती आता बशी मी बाबांबरोबर जेव्हा बाबा डोळे काढत असतात ती चहाची बशी मी आता कलरचा प्लेट घेऊन, म्हणजे प्लेट म्हणून ती चहाची पॅलेट म्हणून यूज करतो, पॅलेट म्हणून यूज केली जाते आता. आणि त्यात बशी बाबा कलर घेऊन लालबाचे डोळे बनवतात. क्या बात है, तुम्ही आता डोळ्यांचा वारसा तुमच्याकडे आहे. बरोबर, म्हणजे आता बाबांच्या बरोबर मला आवड होती मूर्ती कलेची, पण त्यांच्या बरोबर कलेची पण आवड लहानपणापासून आहेच ती. पण एका वेळेनंतर आता ती थोडीशी जबाबदारी मी चालू करण्याचा प्रयत्न करतोय, तर बाबा मला शिकवत आहेत, मी अजून पण कमी पडतो तरी पण मी शिकण्याचा प्रयत्न करतो, पण आता बाबांबरोबर. कांबळी आर्ट्स कडून आपण कॉपीराईट केलेलं आहे, थोडंसं त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की कॉपीराईट आपण मूर्ती केली आहे तर ती कशी काय. ते करण्याचा उद्देश वेगळा होता. पहिली गोष्ट आमच्याकडे ज्या साध्या मूर्त्या असायच्या गणपतीच्या सोडून, तर त्याच्या पण लोकांनी डाय मारून कॉपी काढलेल्या हे आम्हाला माहीत होतं. आणि आज जर हा गणपती जगात एक नंबर आहे तर आज आमची मूर्ती नेऊन त्याचं कोणीतरी डुप्लिकेशन करू शकतं. हो हो, आणि एस्पेशली त्यावेळेला माझी कॅनडाला मूर्ती जाणार होती टोरांटोला, आज तिकडे मंदिर होणार आहे मोठ्या मूर्तीचं तिथे टोरांटोला गणपतीच्या, आपल्या मूर्तीचं अभिनंदन. तर त्यासाठी बऱ्याच, म्हणजे आता हे टोरांटो हे उदाहरण झालं, अशा सगळ्या कंट्रीजमध्ये म्हणजे US, UK, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, स्वित्झर्लंड, हॉलंड, सगळीकडे आपल्या मूर्त्या पसरलेल्या आहेत. काय सांगताय, गणपती सोडून काली माता किंवा बऱ्याच मूर्त्या आहेत ज्या आपल्या आउट ऑफ इंडिया आहेत, म्युझियममध्ये सरस्वती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किती अभिमानास्पद गोष्ट आहे ही आपल्या सगळ्यांसाठी. आमचं एकच आहे की आपण आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी, सगळ्यांसाठी, आपल्या देशासाठी रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. हो हो, आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहोत या गोष्टीत. तर त्या लोकांनी आपल्याकडनं बनवून घेतलं. तर उद्या जर माझी मूर्ती कॅनडाला जाते आणि आपलं त्यावेळेला आपल्याकडे ह्याचं काही रजिस्ट्रेशन नाही आहे आणि उद्या तिकडे कळलं की ही सर्वात फेमस मूर्ती आहे, तिकडे कोणी कॉपीराईट केलं असतं तर मग ते आपल्याला त्रास द्यायचा असतं. त्या गोष्टीसाठी म्हणून आम्ही स्पेशली ते केलं. त्याच्यात खूप अडचणी आल्या, पण 2011 साली आम्हाला त्याचा डायरी नंबर फायनली मिळाला. हे पहिला आर्ट आहे किंवा पहिला गणपती असेल ज्याला कॉपीराईट मिळाला. मी कधी कारागीर आणि हे असं कधी भेदभाव केला नाही, आमच्याकडे सगळंच अख्खी फॅमिलीच आहे. कारण जे आहे ते टीमवर्क आहे, आम्ही एकटा तर राजा उभा करू शकत नाही. गणपती बाप्पामध्ये कलर जे वापरणार किंवा सियासनची जे डिझाईन बनवणार ते आम्ही जवळ डिसाईड करून, पण आम्ही सगळ्यांना कामगारांना आम्ही विचारू किंवा तुम्हाला काय आणखीन वाटलं तर त्याच्यात आपण ऍड करू, म्हणजे सगळ्यांचा आम्ही
कॉन्ट्रीब्युशन असतच सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन डिसाइड त्यांच्याकडनं आम्ही अप्रूव्ह करून घेतो काम भले मग तो छोटा माती म्हणणारा कामगार जरी असेल किंवा प्लास्टर उचलणारा कामगार जरी असेल तरी आम्ही सगळ्यांकडनं अनुमती घेऊ आणि आम्हाला माहिती आहे 14 फुटाचा राजा उभा करताना जे काय म्हणजे सगळं मी त्रास नाही म्हणता येणार पण जी मेहनत प्राण होतात लागतात ते सगळं अक्षरशः प्राण होतात यांचं सगळ्यांचा हातभार असतो आज भले आमची नावं आली की रत्नागर मधुसूदन कांबळी संतोष रत्नागर कांबळी किंवा संदेश साईश आमची जरी नावं आली तरी त्याच्या मागे ते लोक आणि त्यांची पण नावं आम्ही घेतोच कुठे ना कुठे तरी त्यांचे नावं येतात त्यांच्या जसं आपल्याला मगाशी संतोष दादांनी सांगितलं की हे सगळं टीमवर्क आहे लालबागच्या राजाची सेवा ही सगळी लोकं करत आलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर एक टीम असते तर आज आपण त्या टीमलाही भेटणार आहोत दीपिकाताई आहेत श्रद्धाताई आहेत देवेंद्रदादा आहे आणि सुमेधदादा आहेत हे सगळे तुम्ही सगळे एकत्र खेळलात एकत्र वाढलात आणि आज तुम्ही लालबागच्या राजाच्या सेवेसाठी सगळे एकत्र उभे आहात मला थोडे तुमचे अनुभव सांगा म्हणजे लहानपणीचे पण सांगा आताचे पण सांगा काय वाटतं कसं वाटतं ऍक्च्युली असं झालं लहानपणी मी जेव्हा आई बाबांना सांगायचो मला पण जायचं आहे वर्कशॉप मध्ये काम करायचं तर आई बाबा म्हणायचे काय तिकडे जाऊन माती मिळणार काय मोठ्याला माती मिळणार काय असं बोलायचे आणि आई बाबांची अपेक्षा असते मुलगा इंजिनियर व्हावा डॉक्टर व्हावा बरोबर त्या हिशोबात मी पण झालो कसा बसा इंजिनियर बर शेवटी माती मळायला आणलेलं आहे आणि म्हणजे बाप्पाने सेवेसाठी बोलवून घेतलं राजाने सेवेसाठी बोलवून घेतलं म्हणजे हजर व्हायलाच पाहिजे बाबांची मजेशीर गोष्ट झाली होती 2 वर्षापूर्वी आम्ही लालबागचा राजा जेव्हा फायनल पेंटिंगला चाललो होतो तेव्हा बाबा साधारणतः 17 लिंगावरतीच असतात साध्या कपड्यामध्ये आणि म्हणजे बाबांची ओळख आहे काय कारणाने त्यांच्या चेहरा ओळख होते नाही होत बरोबर बरोबर तर आता बाप्पा बनवत असताना 40 साईडनी पत्रे लावलेले असतात तिकडे त्यामुळे बंद असतात आणि सगळ्यांची आतुरता असते की बाप्पा बघण्याची बरोबर स्वाभाविक आहे खूपच स्वाभाविक आहे तर आम्ही असे डबे घेऊन चाललेलो कलरची आणि बाबा आपण आता ब्रश होत्या बाबांचा म्हणजे डब्बा होता तर कुठे तिकडे एक व्यक्ती होती त्यांना एक लेडी होती एक व्यक्ती होती त्यांना गणपती बघायचा होता ते त्यांना वॉचमन बरोबर भांडत होते की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आम्हाला आतमध्ये जाऊ द्या पण नंतर काय आलं की बाबा मागून आले तर बाबा बोलले जरा बाजूला आम्हाला आतमध्ये जाऊ दे मग ते बाबांना सांगायला लागले हो तुम्ही बाजूला इकडे आम्हाला गणपती बघायला मिळत नाही बाबांनी काय केलं की हातातले ब्रश होते त्या व्यक्तीच्या हातात दिले बोलले काम करा तुम्ही आराम करतो तुम्ही रंगवा यंदाची सेवा तुमच्याकडून तुम्हा सगळ्यांना भेटून मला प्रचंड आनंद झाला आणि तुम्हाला जाणून घेऊन तर अजूनच मी अक्षरशः कान तृप्त झाले सुखावलोय आणि मला गॅरंटी आहे की आपल्या प्रेक्षकांना अजून अजून ऐकावं असं वाटत असेल आपण अजून बरेच भाग करणार आहोत तुम्ही तर ट्यून इन राहाच पण तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया लालबागच्या राजाचा जय हो।